कोविडची तिसरी लाट मुलांना जास्त घातक ठरणार. सरकारची जय्यत तयारी सुरू. अशा प्रकारच्या बातम्यांनी पालक फार घाबरलेले आढळून येत आहेत. रोज डॉक्टरांना नाना प्रकारचे फोन येत आहेत. विचारणा होते की मुलांचं कोरोनापासून संरक्षण कसं करायचं, कोविडची लस मुलांमध्ये कधी सुरू होणार, माझ्या मुलाला लस मिळेल का वगैरे. तर आपल्याला खरोखर कोविडची तिसरी लाट येऊन ती मुलांना जास्त हानिकारक ठरू शकेल का याचा आपण जरा उहापोह करू. 2021 मध्ये 2020च्या तुलनेत जास्त संख्येने मुलांना कोविडची बाधा झाली. परंतु एक लक्षात घ्या, याला आपणच कारणीभूत. ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये आपण मास्क घालणं बंद केलं, बाहेर पडू लागलो, गर्दी करू लागलो आणि त्याच दरम्यान साधारण हा म्युटेटेड व्हायरस वातावरणामध्ये आढळला. ह्या व्हायरसचं वैशिष्ट्य म्हणजे त्याची पसरण्याची क्षमता, त्याला आम्ही ट्रान्समिसिबिलिटी म्हणतो, ती अतिशय जास्त होती किंवा जास्त आहे. त्यामुळे थोड्या कालावधीत बरेच रुग्ण त्यामुळे ग्रासले आणि त्या अनुषंगाने मोठ्यांना बरोबर झाला, त्याने तो लहानांना पण दिला. तर एक लक्षात घ्या, सर्वप्रथम मुलांचं संरक्षण करायचं असेल तर आपण स्वतःचं संरक्षण करायला हवं. आपण मास्क वापरणं कंटिन्यू करायला, हँड सॅनिटायझर वापर केला पाहिजे आणि अनावश्यक बाहेर पडणं टाळलं पाहिजे, गर्दी करू नये. आता तिसरी वेळ कदाचित येईल पण, आणि ती ज्यावेळेस येईल साधारण सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये असं तज्ञांचं म्हणणं आहे की ती यायची शक्यता आहे. त्यावेळेस बऱ्याच मोठ्यांना कोरोना होऊन गेलेला असेल, बऱ्याच जणांचं लसीकरण झालेलं असेल आणि त्यामुळे त्यांच्यात नैसर्गिक किंवा लसीकरण मार्फत प्रतिकार शक्ती तयार झाली असेल. महाविषाणू कोणावर आक्रमण करणार? तो मुलांना. परंतु लक्षात घ्या, परत एकदा सांगतो, कोविडची तिसरी लाट येईल तेव्हा येईल, पण सध्या जी भीतीची लाट आहे ती दूर करणं गरजेचं आहे. कोविड जरी आला मुलांमध्ये तरी त्यांच्या उपजत प्रतिकार शक्तीमुळे आणि त्यांच्या फुफ्फुसाच्या रचनेमुळे त्यांना सौम्य प्रकारचा आजार साधारणपणे आढळून येईल. हा, ज्या मुलांना इतर आजार आहेत जसे किडनीचा आजार, डायबिटीस किंवा स्थूलता किंवा फुफ्फुसांचे क्रॉनिक आजार, ह्या मुलांना कोरोना थोडं जास्त तीव्र प्रमाणाचा आजार करू शकतो. मग अशा काही मुलांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येऊ शकते. परंतु हे रुग्ण किती असतील? फार कमी. हा, मुलांमध्ये मात्र एक विशिष्ट प्रकारचा आजार आढळून येतो. कोविड झाल्यानंतर 1-2 आठवड्यात ते 3 महिन्याच्या दरम्यान ह्या मुलांना पोस्ट कोविड इन्फ्लेमेटरी सिंड्रोम होतो, ज्याच्यात मुलाला ताप येतो, डोळे लाल होतात, ओठ लाल होतात, जीभ लाल होते, अंगावर चट्टे येतात आणि अंतर्गत अवयवांना सूज येते, हृदयाला सूज येणं, लिव्हरला सूज येणं, त्याला MISC असं म्हणतात. त्याची मात्र हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून ट्रीटमेंट करावी लागते आणि असे ओव्हरऑल संख्या वाढल्यामुळे थोडे जास्त प्रमाण रुग्ण ह्या दुसऱ्या लाटेत आढळून आले आणि त्याचं प्रमाण वाढायची शक्यता आहे. परंतु त्याच्यावर उत्तम इलाज उपलब्ध आहे. आणि एक लक्षात ठेवा, सरकार जय्यत तयारीला लागले आहे. 90-95% मुलांचा आजार OPD बेसिसवर या फिवर क्लिनिक बंद होणार आहे आणि फार क्वचित मुलांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची वेळ येईल. त्यामुळे घाबरू नका, कोरोनाची लाट येईल तेव्हा येईल, या भीतीच्या लाटेवर मात करा, सुरक्षित राहा, मास्कचा वापर करा, अनावश्यक बाहेर पडण्याचं टाळा. धन्यवाद. मी डॉक्टर येवले, बालरोग तज्ज्ञ, नवी मुंबई.